माझे नाव सेसिल रॉड्रिगेस आणि आम्ही कला रूपण मान प्रेस कॉन्फरन्स घेता. कित्याक आमचे गोंयचे कलाकार त्रास करपाक कला अकादमीन एक नवी पॉलिसी काढल्या आणि ताजे आणि ताजेर उलोवपाक आमचे मुखार आसा फ्रांसीस कोयलो, संदेश प्रभुदेसाय, रमेश मोगे आणि मिस्टर कुलदीप काम. आयची प्रेस कॉन्फरन्स ही आसा ती मातशी वेगळी गजालीचेर आसा. कला अकादमीच्या संदर्भात जरी आसली तरी जो आम्ही इश्यू घेतिल्लो, कला अकादमीचो इश्यू घेतिल्लो त्या इश्यूच्या संदर्भात न्ही, पण तो इश्यू घेतकच कलाकारांनी एक जेन्युइन इश्यू घेतला आणि तो इश्यू घेऊन ताजेर विधानसभेत पासून चर्चा झाली आणि स्वतः मुख्यमंत्र्यान मान्य केले की येस, थंय खुबशे सारखे ना जाग्यार आम्ही सारखे जाग्यार घालतले, आर्टिस्टांची कमिटी करतले आणि आम्ही बाकीची सगळी गजाली जाग्यार घालतले, म्हणजे आम्ही बोवाळ घालतले ते सगळे मान्य करतकच ती कला अकादमी कलाकारांबरोबर सुडाचे राजकारण खेळपाक लागले आणि ताजी देख कशी ही आमकां थंय पळोवपाक मेळ्ळी. ती म्हणजे राजदीप नायकाचे एक गांव जाला जाणलो हे नाटक आणि ताजे पुरस्कार जवळ जवळ 200 लागीं प्रयोग जावपाक लागले. प्रयोग जाल्यात इतले प्रयोग खंयच्या नाटकाचे अशें लालिनाथ कोंकणी नाटकाचे जे पयली नाटक लंडनाक वता जी खूब अभिमानाची गजाल. कला अकादमी धरून, कला संस्कृती खातें धरून, गोंय सरकार धरून सगळ्यांक एक अभिमानाची गजाल आशिल्ली. अशे तरेचें जें नाटक, त्या नाटकाचो प्रयोग 16 ऑगस्टाक कला अकादमीक जाला आणि ही जाता तेन्ना पयली आतां पयलींची जी फॉर्म भरपाचें ती सारकें कांय जाग्यार ना पडलें ना अशें, थंय लॅटर दिवचें पडटा. तें लॅटर तांणी 2 तारखेक दिलें. 8 दिसां भितर हें येतात कारण तिकेटाचें नाटक जायरात करची पडटा, तिकेटी विकची पडटा, तो ऑनलायन तिकेटी विकतात, तिकेटी घेतात. हाका परमिशन दिया ना, परमिशन हें येतना हें येतना हें येतना म्हूण फायनली ताणें वासपूस केली जाल्यार ताका भितरल्यान कळ्ळें की ताका 14 ऑगस्टाक एक लॅटर रजिस्टर्ड एडीन धाडला. आतां 14 ऑगस्टाक लॅटर धाडला तो रावता वळवय, 15 ऑगस्टाक सुटी, पोस्ट ऑफिसाकूय सुटी. नाटकाचो प्रयोग सांजचो 7:30 वरांचेर 16 तारखेक. सो अशा परिस्थिती भितर लॅटर कितें आयला तें खबर ना, कांयच खबर ना. फायनली पर्याय नासून तें लॅटर आसूं न्ही अशें म्हणून राजदीप नायक ताजी बायल सुचिता ही सगळी कला अकादमीक गेली आनी कला अकादमीक ताणें लॅटराची कॉपी मागली जाल्यार ती लॅटराची कॉपी हांव तुमकां वाचून दाखयता. ओके, जें लॅटर 13 तारखेक ड्राफ्ट केला आनी सकाळ कॉपी दिता हाजी सकाळ अशें करून 14 मारला प्रयोग 16 तारखेक. ओके, आनी ते सांगतात की हांव फास्ट वाचून दाखयता लॅटर तरी इट इज नोटेड बाय मॅनेजमेंट ऑफ कला अकादमी परमिशन वॉज ग्रांटेड टू यू फॉर परफॉर्मिंग युअर कोंकणी नाटक गोंय जालो जाणटो ऑन 10 एप्रील पयलो. सबसिक्वेंटली ऑन 29 एप्रील इट इज ऑल्सो नोटेड डॅट यू हर वायोलेटेड दी लिमिट्स ऑफ परफॉर्मन्स परमिशन वायोलेटेड बाय युअर एक्ट टू बिफोर हँड पब्लिसायजिंग युअर लॅटर बाय रिडींग इट इन फ्रंट ऑफ युअर ऑडियन्स. आतां खंयचेय लॅटर जे आसा ते सरकारी लॅटर ही खात म्हणजे प्रायवेट मालमत्ता न्ही, ती पब्लिकली कोणाक बी दाखोवची न्ही बिकॉज इट इज अ परमिशन. सो तो म्हणटा इट यू आर वायोलेटेड इट बाय युअर एक्ट ऑफ बिफोर हँड अँड देन सबसिक्वेंटली सर्क्युलेटिंग इट ऑन सोशल मिडिया विदाउट दी सेम बीइंग रेज्ड टू दी कन्सर्न ऑथॉरिटीज इज एन एक्ट विथ एन इंटेंट टू मेलाइन दी इमेज ऑफ कला अकादमी एंड इट्स ऑथॉरिटीज. आतां सगळ्यांक खबर आसा की जेन्ना राजदीपचेर पयलो प्रयोग करपाक गेलो तेन्ना पट्टी पसून सारकी फाटी फुडें जायनाशिल्ले, लायट सारकी चलनाशिल्ली, एसीचो प्रॉब्लेम आशिल्लो, बऱ्या तरेचे प्रॉब्लेम आशिल्ले जे तुमी प्रेसान सगळ्यांक कवर केल्यात आनी हे थंय ताणें धाडस दाखोवन थंय येवन लोकां मुखार हें मांडलें की हें पळय ही अशी परिस्थिती आसा म्हणून. हातूंत भितर कितें वायोलेट केलें तें आमी समजुपाक शकना. युअर लॅटर वॉज हावेवर सबसिक्वेंटली इनवॉर्डेड इन कला अकादमी ऑफिस ऑन 30th एप्रील. In case you had any complaint of the shortcomings in the auditorium, you should have reported the same instantly to the authorities concerned. It was reported immediately sangla to the authorities. Tu kiti prayog sodun kala kadmi ami palasi bidur osu thoi sangpa
तांणी थोडे कोण आशिल्ले तांणी इमिजिएटली सांगला लेटर वचून बरोवन दिला सगळ्यांच्या गजालीचे की हे सारखी चलना बिलना म्हणून जाल्यार ते सांगतात की अशे तरेन केलें दी मॅनेजमेंट ऑफ कला अकादमी वॉज अनहॅपी विथ दी वे यू हॅव प्रोजेक्टेड युअर ग्रिव्हन्सेस. आता एक कलाकारांक तुमची गजाल सारखी चलना येऊन मांडप इज तांकां अनहॅपी दिसता. हाउएव्हर कन्सिडरिंग दीस इज द फर्स्ट इन्स्टन्स an opportunity was granted by us allowing to perform for another occasion on 26 July. Okay, 26 June. However, no improvement was noticed in your behavior. Very late is noticed that you have circulated by way of uploading a video on the social media covering on additional points of grievances with regards to the repairs of Kala Akademi again without bringing the same to the notice of the authorities. Authorities नजरेक हाडून दिली ना म्हणून सांगता. ऑफिशियली लॅटर दिला सगळे किती सांगला त्याच्या नंतर आमचे आंदोलनही सुरू झालं. आंदोलनांना आम्ही सांगला आणि हे सांगतात की तू आमकां लॅटर दिवपाची सोडून थंय सांगता. दी मॅनेजमेंट इज देअरफॉर बाय नाव क्लियर दॅट युअर मोटिव्ह बिहाइंड पुटिंग सच व्हिडिओज अँड पब्लिसायझिंग दी शॉर्ट कमिंग्स नोटीस टू दी कला अकादमी बिफोर हँड विदाउट ब्रिंगिंग दिस सेम टू दी नोटिस ऑफ अथॉरिटीज इज डेस्टाइन टू मेलाइन द इमेज ऑफ कला अकादमी एंड इट्स अथॉरिटीज विच इज एक्सिडिंग द लिमिट्स ऑफ परमिशन फॉर परफॉर्मन्स ग्रांटेड टू यू. The last paragraph is important. The management has therefore taken this issue very seriously and sought for an explanation from you as to why the performance permission sought by you for performing your Kokni Natak on 16th August from 7 to 11 p.m. at Dinanath Mangeshkar Kala Mandir Auditorium be not considered. Okay, you have permission given and you did not consider and the permission be denied to you in view of your repeated acts of exceeding the limits of performance permission. He poile ani shevatche letter haja poile kala academy kenna sanglena ki tumhi amka murod dilena ani he kelena te kelena kai sanglena दोन फावट झाले इशू झालो जेव्हा सांगले त्या इशूचेर बोवाळ झालो. आम्ही कलाकार मंडळान बोवाळ केलो असेंब्ली भितर इशू घातलो सीएमान मान्य केले सगळ्यो गजाली इतले सगळे आसून हे अशे तरेन ताचे नाटक आडावन दवरून तुम्ही इमेजीन करा 14 तारखेक लेटर धाडटात 15 तारखेक सुटी 16 तारखेक सांजचे नाटक. इट इज व्हेरी क्लियर की ताचे नाटक आडावन ताचे नाटक बंद करपाचो प्रयत्न कला अकादमीन ह्या अशे तरेन केलो एक कलाकाराचो. सो जे कलाकार आपल्याक फॅसिलिटी सारख्यो मेळना थंय पहिली भशेन म्हणून सांगतात तांचे कडेन सुदाचे राजकारण खेळपाचो जो प्रकार आसा तो कला अकादमीन सुरू केला. हाचेर इमिजिएटली राजदीपान रोखड्या रोखडे त्याच दिसा ते लेटर मेळटकर हे लेटर रावले ना रजिस्टर्ड इडीच्या लेटराक रावले ना ते लेटर घेतकर इमिजिएटली त्याच दिसा रिप्लाय दिलो. तो रिप्लाय दितकर नाटकाचो प्रयोग जालो. आम्ही नाटकाच्या प्रयोगाक गेल्ले हांव गेल्लो फ्रांसीस गेल्ले बाकीचे गेल्ले आमचो निमंत्रण केल्लो देविदास आमोणकार सगळे गेल्ले आम्ही थंय फ्रांसिसांनी रावन थंय पळयले एक्झॅक्टली किती प्रॉब्लेम जाता ते आमकां अनुभवपाक जाय आशिल्ले. ते जातकर ताजी कंप्लेन ताजी सगळी ग्रिव्हन्सीस परत थंय दिल्यो आणि हे सगळे जातकर पयर 4 दिसांनी ती रजिस्टर्ड एडी ताका घरा कडेन मेळ्ळे. म्हणजे तुम्ही पळयात लेटर 14 तारखेक पावता 16 तारखेच्या नंतर 4 दिसांनी एडी आसा ती रजिस्टर्ड एडी आणि 16 तारखेक प्रयोग जो तांकां जावपाक दिवपाक नाका आशिल्लो आणि जर ताणें तर हें पत्र वचून जर घेतलें नाशिल्लें जाल्यार ते दीस ताका थंय येवन आडावन ते कला अकादमी बंद दवरताशिल्ले आनी सगळे प्रेक्षक आयिल्ले त्या प्रेक्षकांचो बोवाळ जाशिल्लो. सो लकिली एक कळ्ळें म्हणून आमी मुखार गजाली करपाक लागले. मुखार कितें जालें म्हणून फ्रांसीस आमकां हे आमकां कवलें दिनपारां राजदीपाक दिनपारां 12 सुमार कवलें की हे ओगली ओहले एक लेटर तेणी आमी तुमकां लेटराची कॉपी दितली ओहले लेटर तेणी रजिस्टर्ड एडीन धाडला म्हणून राजदीपाक हांवें सांगलें तूं थिंगा पावलो रोखडो. तो थिंगा पावलो 4 सुमार 5 तो ताका थिंगा मेंबर सेक्रेटरी मेळ्ळो आनी 5 मेंबर सेक्रेटरी मेळोन ताका सांगता हांव हिंगा 5:30 लेगून आहा ऑफीस 5:30 लेगून चालें आसतलें तुमी ह्या लेटराचो रिप्लाय दियात. आनी राजदीपान म्हणलें लेटराचो रिप्लाय आमी कित्याक दिवपाचो. तेणें म्हणलें पळय आमच्या लेटरान संदेशान वाचला पळय तोहें तेणी लास्ट पळय कन्क्लुडींग क्वेश्चन विचारला प्लीज गीव एन एक्सप्लेनेशन शॉर्ट एन एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशन राजदीपान दिवपाचें की तुमचो पर्फोमन्स आमी डिनाय करपाचो न्हू आमी डिनाय कित्याक करपाचो न्हू म्हणजे तेंचें कितें म्हणलें की तेचो पर्फोमन्स तेणी डिनाय करूंक जाता. कित्याच्या कित्याच्या पुस्तार डिनाय करूंक जाता
त्यांनी तिघा स्पष्ट बोललेला वायलेटेड द लिमिट्स ऑफ परफॉर्मन्स परमिशन. आता परफॉर्मन्स परमिशन कित्याक असतात? आधी ते एक फॉर्म देतात, त्या फॉर्मात बरेले असलेले तुमका आम्ही हो जागो दिता, परफॉर्मन्स फेसिलिटी दिता, ही फेसिलिटी तुम्ही बरे तरेन वापरपाची, ओंटीर काय लावपाचे न्हू, आमची स्टेज आहा ती पिड्यार करपाची न्हू, कितें लायटी पडपाचे न्हू, तोहले सगळे तितून परमिशनात रुल्स अँड रेग्युलेशन असतात. पण सरकारान एक आर्टिस्टाक सांगूंक जाता तो स्टेजीर कितें उलयतलो आनी कितें सांगतलो, सरकारान सांगूंक जायना. सरकारान कोहेच कोणाकूय अशें सांगूंक जायना की बाबा तूं परफॉर्मन्स करतलो त्या परफॉर्मन्सान तुवें कितें सांगपाचें आनी कोहे उलोवपाचें, परफॉर्मन्सा बद्दल तुवें कितें करपाचें. म्हणून आमी कला अकॅडमीक राजदीपान आमी मध्यवरान तें लेटर तयार केलें आनी राजदीपान हे 3 पेजीचें लेटर आमी सबमीट केलें मेंबर सेक्रेटरी साईन करून त्याने सबमिट केले. हे पण लेटर आहात ते तुमका हांव आख्खे वाचिन, तुमका हांव कॉपी दितलो, आम्ही 10-15 कॉपी काढल्या. पण आम्ही हिंगा स्पष्ट बरयला की वो पण नोटीस तुम्ही धाडला तो वो सामको इलिगल नोटीस. एक कित्याक इलिगल? बिकॉज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गिव्ज अस द राईट ऑफ फ्रीडम अँड ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन अंडर आर्टिकल 19(1)(a) ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कोणाकूय कितेंय उलोवंक जाय त्याका कॉन्स्टिट्यूशनान हक्क दिलेलो आसा आनी ताणे उलोवंक जाता कितेंचेर. दुसरें म्हणल्यार रायट टू यूज पब्लीक स्पेसीस. कला अकॅडमी इज अ पब्लीक स्पेस. ते त्यांचे बाबाचे पाक न्हू, त्याचे पांय न्हू, ते मेंबर सेक्रेटरीचे पांय न्हू, मिनिस्टराचे पांय ते बांदूंक ना, लोकांच्या पयशांनी आनी लोकांनी आनी सरकारान बांदले. तर तेंकां रायट ना कोण वापरतलो आनी कोण वापरचो ना ते सांगपाक तेंकां कांयच रायट ना. तर सेकंड पॉयंट इज रायट टू यूज पब्लीक स्पेसीस. थर्ड पॉयंट इज एफर्ट टू अड्रेस इश्यूज. आमी स्पष्ट बरयला की हे पळय इश्यूज आहा ते मार्चांसान चालू आहा. मार्चान तो ऑडिटोरियम बुकींग करून गेल्लो पळय तेन्ना ताका लोकांनी सांगलेले, ऑडिटोरियमच्या लोकांनी सांगलेले की वा साऊंड तुझो हाड म्हणून. हेजे अर्थ कितें जाले? साऊंड सारको ना तुम्ही मान्य करता. मार्च गेलो, एप्रील गेलो, मे गेलो, जून गेलो, जुलय गेलो, 3 वर्सां तुम्ही कला अकॅडमी बंद दवरली. आता 6 महिने तुम्ही म्हणता सारखे जाऊंक ना, तुम्ही कितें चल्लाय? ते एफर्ट्स आहात ते एड्रेस इश्यूज आहात ते एड्रेस करपाक ते जे एफर्ट्स घेयना. पॉईंट नंबर 4, त्याने पण एक राजदीपान बरोवन लेटर दिली. हे कितें म्हणटा? तुम्ही आमकां सांगा ना, त्याने 30 एप्रिलाक बरोवन दिलना, त्याची एक्नॉलेजमेंट दिल्या राजदीपाक त्यांनी दिवंक ना. त्यांनी कितें मान्य केला की बाबा आमकां लेटर मेळला? तेही मान्य करिनात. ते म्हणटा तुम्ही आमकां सांगूंकच ना. अरे कोण सांगूंक ना? आम्ही तेकाय सांगला आनी सीएमाकूय सांगला. सीएमाच्या ऑफिसान आम्ही आमचे अपॉइंटमेंट मागताना फोटो घेतले, आमकडे प्रूफ आहा. पण हे म्हणटा एक्नॉलेजमेंट तुम्ही आमकां सांगूंक ना. म्हणून आम्ही म्हणटा तुम्ही आमकां, आम्ही राजदीपान तुमकां सांगला, आम्ही तुमकां सांगला, तुम्ही एक्नॉलेजमेंट करूंकच ना तेजे. मागीर हे म्हणटा नो, देर इज अ कॉन्ट्रॅक्च्युअल ब्रीच. कॉन्ट्रॅक्च्युअल ब्रीच हेजे अर्थ कितें जाले की ते बरयता वायोलेटेड द परफॉर्मन्स परमिशन विच मिन्स ऑर इम्प्लायज कॉन्ट्रॅक्च्युअल ब्रीच. अरे खूय आसा तुमचे कॉन्ट्रॅक्ट? कॉन्ट्रॅक्टूच ना तुमचे, सिस्टमूच ना तुमचे सामके. आदी तुम्ही फॉर्म भरताले, ते फॉर्म टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ यूज ऑफ ऑडिटोरियम आसताले, तुमचे ते फॉर्मूय ना. आता ने गजाल चालू केला, हे त्यांचे बापायचे पाच सजवता. ते म्हणतात तुम्ही लेटर दिया, लेटर दिया आणि मागीर तो लेटर सरकाराकडे वयतलो आणि मागीर सरकार परमिशन दितले ऑडिटोरियम वापरपाक. त्यांचे पायचे ऑडिटोरियम ते तुम्ही आमकां लेटर दिया ना फॉर्म भरपाचे. तिघा ऑडिटोरियम फ्री आहा, तो डेट तारीख फ्री आहा, जाल्यार लोक येऊन फॉर्म भरतलो, पैसे भरतलो आणि फंक्शन जातले. तितून त्यांनी बरोवंक जाता की फाल्यां प्रायम मिनिस्टर येवपाचो जाल्यार तुमचं फंक्शन आम्ही कॅन्सल करू शकता, ते त्यांनी बरोवंक जाता. तितले ते बरयता आनी दिता. ते तुमी रुल्स अँड रेग्युलेशन परमिशन ते हे कितें म्हणटा? यू हॅव वायलेटेड द कॉन्ट्रॅक्ट टर्म्स. कोणाचो कॉन्ट्रॅक्ट? खूंय आहा कॉन्ट्रॅक्ट? तुम्ही कॉन्ट्रॅक्टूय करिना आयज काल आनी तुमी म्हणटा कॉन्ट्रॅक्टेड टर्म्स आर वायलेटेड. मागीर लास्ट आफ्टर द 5th पॉयंट 6th पॉयंट आमी तेंकां 2 केस लॉज आमी तेंकां हिंगा बरोवन दिलेले आसा. फर्स्ट केस लॉ इज बिजॉय इमॅन्युअल वर्सेस स्टेट ऑफ केरला 1986 AIR 748 दॅट हेल्ड दॅट नो इंडिव्हिज्युअल कॅन बी कंपेल्ड टू ऍक्ट अगेन्स्ट देअर कॉन्शियन्स ऑफ बिलीफ स्पेशली इन पब्लिक फोरम्स. आय रिपीट, नो इंडिव्हिज्युअल कॅन बी कंपेल्ड टू ऍक्ट अगेन्स्ट देअर कॉन्शियन्स ऑफ बिलीफ स्पेशली इन अ पब्लिक फोरम. हे स्पष्ट केला ह्या केसीन हायकोर्ट ऑफ केरलान, सॉरी सुप्रीम कोर्टान. दुसरो आम्ही केस लॉ तेका सांगला, इन द केस ऑफ श्रेया सिंघल वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2015 5 SCC 1, द सुप्रीम कोर्ट रिइन्फोर्स दॅट द फ्री स्पीच कॅनॉट बी रिस्ट्रिक्टेड मिअरली बिकॉज इट इज क्रिटिकल ऑर इनकन्व्हिनियंट. म्हणजे तुमकां आवडूंक ना
आम्ही तुमची टीका करतात म्हणून तुमका ते आवडूक ना म्हणून तुम्ही रिस्ट्रिक्ट करून जायच ना कोणेच रिस्ट्रिक्ट करून जायना फाल्यां हांव म्हणटलो म्हाका तुजो सरकार आवडना तुजे सिस्टम सारखे ना माझी ती हक्क तो वाचो माझ्यान म्हणप जाता हेज्या पुस्तकार तुम्ही म्हाका ऑडिटोरियम दिवची ना म्हणून कोणेच तुकडे सांगला तुमकां आमचे कॉन्स्टिट्युशनल रायट आसा लास्ट थिंग आम्ही म्हणला की लिगल कॉन्सिक्वेन्सीस तुम्ही अनजस्ट डिनायल केले जाल्यार लिगल कॉन्सिक्वेन्स आहा की अंडर आर्टिकल 266 ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया वी विल फाइल अ रिट पिटिशन इन द हायकोर्ट ऑफ बॉम्बे एट द गोवा बेंच अँड वी विल टेक यू टू कोर्ट हे वाचल्या उपरांत तिंगा ते थरथर थरथर कापोंक लागले आणि मागीर ताणें उगी बरें म्हणलें बाबा तुम्ही पयशे भरात तुमचो शो करो आतां आमी सगळ्या कलाकारांक सांगूंक सोदता हे घडल्या उपरांत कलाकार आमचे कडेन येतात कलाकारांक कोणाक तेजे हेजे पयशे मेळना ग्रांटाचे पयशे मेळना कोणाक कितें मेळना कलाकार आमचे कडेन येता आनी आमी हे कोंकणी गजाली घेतलेच आनी आमी ह्या गजाली फायट करतल्योच आनी शो जाल्या उपरांत शोक आमी बसले शो जाल्या उपरांत आमी कितें तेंचे प्रॉब्लेम्स आसा त्या शोआ बद्दल म्हणजे 16 तारखेर गांव जाला जाणटो त्या शोआन आमकां कितें प्रॉब्लेम जाल्ले ते आमी एक आनी एक 3 पेजीचो लेटर तांकां करून दाखयला म्हणजे त्याच शोआन आमी उलयतना आमी जनरल उलयताले सावंड सारको ना हे सारके ना अरे त्या शोआक कितें जालें त्या शोआन देर आर पर्फॉर्मन्स मेल पर्फॉर्मन्स फिमेल पर्फॉर्मन्स फिमेल पर्फॉर्मन्स उलयतना तेजो वॉयस फाटल्या सात रोज पळय आसा ते कोणशे सायडीनी रोज खुर्च्यो आसा त्यो ऑडिटोरियमात तिंगा आवाजूच येयना हांव ते साऊंड टीम आसा तांकां घेवन शो चालू आसतना तांकां घेवन त्या सिटीर बसोवन दाखयले तांकां म्हणलें तुमकां आयकूं येता तेणी मान्य केलें की तांकां हाटल्यान कांयच आयकूं येता मागीर आमी बोर्डार गेले कन्सोलार घेवन बसोन आमी ते वॉल्यूम वाडोवपाचो प्रयत्न केल्या उपरांत तिंगा चू चू फिडबॅक साऊंड येता फिडबॅक साऊंड म्हणजे कितें तुवें तो सिस्टमाचो तुवें हे आसा तो पावर आसा तो पीक जाला पीक जाल्या उपरांत मागीर तो सिस्टम आवाज करूंक लागलो लायटी बद्दल हांव तुमकां सांग साऊंडाचे आमी 2-3 पॉयंट बरयले हांवें तुका एक साऊंडाचे उदाहरण दिलां लायटीचे एक उदाहरण दिलां जावं गांव जाला जाणटो शो आसा न्हू तो सेट आसा पळय तो सेट दोन भाग हे आसा त्या सेटाक दोन भाग आसा एक भाग म्हणजे ते बालकां आसा घराचे एक केन्ना केन्ना राजदीप सुची आनी बाकीची टीम बालकांक येवन एक्टींग करता म्हणजे ते घरा भायर उबे आसा आनी कोण घरा भायर येयला आनी तो सीन चालू आसा तो सीन चालू आसतना तीच पळय भाग आसा सेटाचो त्याच भागाक आमकां लायट जावं पूण तशें जायना आख्खेंच लायट म्हणजे आख्खो सेट लायट जावं जाल्यार चालू कर नाका जाल्यार बंद कर एरिया लायट ना पळय म्हणजे स्पेसिफीक लायटींग स्पॉट आसता त्या एरियेक स्पेसिफीक लायटींग करूंकच जायना मागीर ते घरा भितर येयले ना आतां ते बालकांक ना आतां ते हॉलान आसा तेंच्या घराच्या हॉलान आनी थिंगा तो तेंची चर्चा चालू आसा थिंगा एक्टींग चालू आसा तो आमकां लायटार जावं ते जाणूंक शकच ना मागीर तो दुसरी एक गजाल सांगता ते ही चेंजीस द डेकोर ऑफ हिज हाऊस इन द प्ले दॅट इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द प्ले ही चेंजीस द डेकोर म्हणजे घर तो रेनोवेट करता नये घर बांधता आतां आदले घराचे आदले लायटींग जाय आसले नये घर जाले उपरांत तेजे लायटींग चेंज जावंक जाय ते लायटींग इफेक्ट मेळच ना म्हणजे तुमी हॅलोजीन लाया आनी तुमचो शो करा तुमी कितकोय बरो सेट बांदून येयात लायटींग आमी तोच दितलो तुमकां ते सेट सामके बेकार दिसले हे लायटिंगाचे जाले साऊंडाचे हांवें सांगना स्टेजाचे प्रॉब्लेम सांगता आतां राजदीपाचे प्लेयान साऊंड क्यूज आसा एका वेळार तेणे ट्रॅक वाजोवचो पडटा तो ट्रॅक वाजोवपाक एका मनशाक स्टेजीच्या मदें बसचो पडटा आमच्या मनशाक स्टेजीच्या मदें आनी एक पल्ली स्टेजीची पल्ली उगडल्या आनी तेजी तकली तिका भायर सोदता स्टेजी मदें हे नाका जाल्ले कित्याक वायरींग सारकें करूंक ना तो पळय ट्रॅक वाजयता तेका सुविधा आसूंक जाय खंय तेका बसूंक जाय तेका सुविधा आसूंक जाय तेका ग्रीन रुमान बसोन ट्रॅक वाजोवंक जाय तिंगा सुविधा आसूंक जाय तेका हिंगा रिंग्सान बसोन ट्रॅक प्ले करूंक जाय ही शूड हॅव द फेसिलिटी ओव्हर देअर ही शूड हॅव द फेसिलिटी इन द कन्सोल पूण तेणी कितें केलां भायर तिंगाच आसा म्हणजे तुमचो ट्रॅक वाजोवंक जाय जाल्यार तुमचे मदें एक तिंगा उनीच आसतलो कितें नाका जाल्ले तो सामलो पळय चलतालो म्युझिकाचो सामलो चलता तेन्ना सुरू जाता ती म्युझीक टो वायऱ्या पसून ते सारके ना साऊंड म्हणजे म्युझीक सारकें दिवपाक मेळना अशें तरी म्हणजे राजदीपाक हांवें सांगलें की आमी आमचे मायक घेवन येवपाचे राजदीप म्हाका म्हणून लागलो ना तेणी आमकां अलाव करूं आतां आमकां अलाव करना आनी दुसऱ्यांक करता तेजे हेजेर हांव ज्ञानेश बाबा सांगता मातशें उलय कित्याक थिंगा एक इव्हेंट जाल्लो ज्ञानेश बाबा तुमकां सांगतलो हाव दे आर बींग व्हेरी व्हेरी सिलेक्टीव
साऊंड बॉक्स लोकां खातीर आसता पूण तुका मॉनिटर आसता सो तुका तो साऊंड आयकुपाक येता तूं कम्फर्टेबली फिडबॅक मेळटकच काम करपाक शकता ही एक गजाल ते मॉनिटरूच थंय ना दुसरें अशें आसता की फाटल्यान ग्रीन रूम जो आसता ग्रीन रुमाक मॉनिटर आसता कित्याक म्हजो सीन केन्ना तो म्हाका तें आयकून म्हाका कळटा आनी हांव ग्रीन रुमांतल्यान ड्रेस करता आनी भायर सांगता आशिल्लें ग्रीन रुमा मॉनिटर आशिल्लें खबर आसा न्ही तेय मॉनिटर ना आतां जालो अशें की एसेंब्ली भितर जो रिप्लाय दिला त्या रिप्लाया भितर एक रिप्लाय आसा युरी आलेमांवाचो तुमी मुद्दम काडून पळयात लास्ट दिसाक एसेंब्ली सोंपली पयली त्या दिसाच्या हातूंत भितर ही एसेंब्ली गेल्यार तुमकां रिप्लाय मेळटलो हांव हाडपाक सोदता तातूंत भितर तें सगळ्यांत पयलींचें सामान खंय गेलें हाचो कोंकणी रिप्लाय दिला तो पळयल्यार तुमी अजाप जातले सांजीनेर एक फ्लॅट आहा कला अकादमीचो थंय वचून सगळे स्पॉट उडयल्यात थोडे आसात ते काडून हांगा थोडे हांगा सामान हाडून दवरला थोडे काडून साखळी दिला थोडे काडून आनी खंय दिला आनी सध्या कला अकादमी तेही बी वापरना नवे आसा ते चालू ना तातूंत जाय ते स्पॉटात आनी आजकाल मॉनिटर पसून ना म्हणजे कशें कलाकारान काम करप हाजेर तुमी विचार करात आनी एकूच पॉयंट हाडी सांगचे पयली म्हाका विसरलो हांव एकूच सांगपाचो हें नाटक जें आसा तें नाटक म्हादळीचेर आसा हें नाटक एक्चुली सरकारान स्पॉन्सर करून सगळीं सगळीं गांवांनी दाखोवपाक जाय कारण म्हादळीचेर जागृती हें नाटक करता आनी ती जागृती आज सरकाराक धरून आमकां सगळ्यांत गरजेची आसा आमी विचारपाक सोदता सरकाराक की ह्या कलाकारांच्या ह्या हाज्या नांवान म्हादळीचेर आवाज काडटा तो बंद बी करना न्हू तुमी कोणी तरी म्हादळीचेर आवाज काडचो न्ही बी अशें कितें तरी तुमगेलें चल्लें ना म्हणून कित्याक हाजे पयलीं ह्या सरकारांतल्या लोकांनी कर्नाटकांत वचून तांच्या हातून भितर थंय भाशणां दितना थंय तांचे बरोबर हातांत धरल्यात सो हें कितें म्हणून तें आमकां कळना हें म्हादळीक लागून आवाज बंद करपाचो प्रकार काय कलाकार बोवाळ मारतात म्हणून तांकां बंद करपाचो प्रकार आनी दोनी गजाली एक केल्यात तेही बी आमकां सांगता तर वेगवेगळ्या खंयच्याय नाट्यगृहांत खंयच्याय थिएटरान वेगवेगळ्या तरेचे कार्यक्रम जाता थंय असलेल्यो गजाली वेगवेगळी साधनां इक्विपमेंट्स लायट्स जावं किंवा साऊंडाची ती सगळ्या तरेच्या कार्यक्रमांक पुरेशी आसता अशी ना ती पूरक आसता अशी ना ती अनेक असे कार्यक्रम जातात ज्या वेळार ते सादर करते जे कोण थंय प्रोग्राम करतात ते आपले इक्विपमेंट्स घेऊन येतात आणि ते लायतात बी थंय वो रायट आसपाकच जाय आतां कला अकादमीन आमी सुरवाती पासून आतां तेजे नूतनीकरण जाल्ल्याक कला अकादमीन नवीन नाटक करून सादर करतात ते भायल्यान तांकां साऊंड बी घेवन येवचो पडटा म्हणून आमी टिका केल्लीच कित्याक टिका केल्ली की भायल्यान हाडटा म्हणून न्हू की जी कला अकादमीन आसपाक जाय साधना ती थंय ना म्हणून टिका केल्ली म्हणून हाडचें पडटा म्हणून आतां उलटे हेंच्यानी कितें केलां तर जी आसा तीच तुमी वापरा तुमकां दुसरी वापरपाक मेळची ना अशें कितें तरी केलां आनी अशें कोणाक केलां तर जे कोण गोंयचे स्थानीक नाट्य कलाकार आसा त्यांच्या खातीर वर्कूल आसा त्याच्या पयलीं दोन दीस पयलीं जो कार्यक्रम जाल्लो ताका वर्कूल ना तेंच्यांनी आपले स्वताचे इक्विपमेंट हाडले साऊंड हाडलो आनी ते सादर केले तो विनोद कॉमेडियन स्टँड अप ना श्रीवास्तव न्हू तो भायलेचे सुनील ग्रोवर सुनील ग्रोवर आसा तो गोंयचो कलाकार न्ही तो भायलो कलाकार घेऊन येवपाक शकता भायलो कला म्हणजे फाल्यां संगीताचे कार्यक्रम जातले तेकाय भायले साऊंड येतलोच कित्याक तांकां विशिश्ट तरेचो साऊंड जाय तर तेकाय तुमी अलाव करचे ना तर हे अंधेर नगरी चौपट राजा म्हणून एक धडो आसले आमकां हे धडो साक्षात आतां थंय सादर जाताना आमकां दिसता की अंधेर नगरी चौपट राजा कितें म्हणजे असले कितें तरी नवीन नवीन नियम काडप आनी लोक म्हणजे जे कोण स्थानीक कलाकार आसा तांकां त्रासांत घालप कसलोय विचार ना कसलोच विचार ना म्हणजे ते सिलेक्टिव्ह असा आता दिवसा सांगले एका ना झाले गेले आम्ही जेव्हा मोवाळ घालो आणि प्रेसान ताजेर व्यवस्थित आवाज उठलो ताजे नंतर आता हो रूल काढला मुनी मुनी इनॉग्रेशन इनॉग्रेशन त्याला देऊ ना तांकां सांगला आता जेव्हा नाटक करपाक गेले त्यांना सांगला की आम्ही आता रूल काढला तुमकां भायल्यान साऊंड सिस्टम हाडपाक मेळची ना आनी हे कोणाक फक्त गोंयच्या कलाकारांक गोंयच्या ग्रुपांक सांगतात ते तुका हाडपाक मेळची ना हाडूंक ना रातीपाची वचून विचारात तांकां थंय सांगला
आता हे जर जाली जायत जाल्यार हे सरळ सरळ डिस्क्रिमिनेशन. हांगा प्रश्न आसा, आमी गोंयच्या सगळ्या कलाकारांक उबो मारतात की हांगा गोंयची कलाकारांक वेगळी वागणूक आणि भायली कलाकारांक वेगळी वागणूक. भायले कलाकारांक जायते दिवपाचे सावंड जाल्यार सावंड हाडात सगळी गजाली दिवपाच्यो. आणि गोंयचे कलाकार जेन्ना आसात तेन्ना हांगा तुमकां भायली सिस्टम हाडून काम कला सादर करपाक मेळना. ह्या गजालीचो कला राखण मांड खर निशेध करता आणि गोंयच्या सगळी कलाकारांक म्हणून मारता की आता तरी भायर सरात ह्या गजालीचेर. कारण हे सरळ सरळ डिस्क्रिमिनेशन जावपाक लागला आणि आसा ती वापरात म्हणून थंय सारखी साऊंड सिस्टम ना, थंय सारखी लायट सिस्टम ना, थंय बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर सारखे ना. हे स्वतः मुख्यमंत्र्यान मान्य केला विधानसभे भितर आणि ते आसून पसून आणि अजून त्या जाग्यार घालून असताना पसून तुम्ही हांगा असं ते करत आणि कला सादर करत अशी तरेची हीन दर्जाची कंप्लीट डिस्क्रिमिनेटरी वागणूक ही आसा जी गोंयच्या कलाकारांक दिता ताजो आम्ही खर निषेध करतात. आणि ह्या गजालीचेर बेगोबेग सारखा उपाय करचो आणि गोंयच्या कलाकारांक न्याय दिवचो म्हणून आम्ही मागतात. व एक राजदीपाचा प्रश्न ना, राजदीपाच्या हातूंतल्यान आमकां गोंयच्या कलाकारांक वागणूक कशी दितात ते समजले. ही गोंयच्या सगळी कलाकारांक फाली तियात्रिस्टांक आमकां सगळ्यांक ही परिस्थिती येतली देखूनच शिकूक करपा खातीर आमी सगळ्यांक साजूक करपा खातीर आणि शिकूक करपा खातीर आमी ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. हो प्रश्न फक्त राजदीपाचो ना, राजदीपाच्यातल्यान कळ्ळे गोंयच्या सगळी कलाकारांक हाजे नंतर हे भोगचे पडटले. ही परिस्थिती ह्या हातूंतल्यान सगळी उक्ती जाल्ली आसा. इतकेच लोककला जर अशा तरेचे सतत चालू रावले की लोककलांक आणि चढ करून त्यांना प्रश्न विचारपी लोकांक अडून दवरप हे जर चालू रावले आमचो जो कला राखण मंड मांड आसा तो सदांच ह्या कलाकारांच्या फाटल्यान उबो आसतलो आसतलोच. म्हणजे त्यांना म्हणजे ज्या तरेन हे प्रकरण आम्ही हाताळले आणि ज्या तरेन त्यांना प्रत्युत्तर आणि ज्या तरेन त्यांना सगळे आणि इवन आम्ही फोन सुद्धा केले या अशकाचे काय म्हणून आणि ज्या तरेन सगळे रिएक्ट जाऊ लागले त्यांना मागीर ते सावध जाऊन त्यांच्यानी मागीर ते मातशे नॉळ धरून कशी कशी त्यांना परवानगी दिली. पण हे म्हणजे कसे की आता बोट घालून दिलं पण फाल्यां मागीर तुम्ही पुढे त्याचं किती हे जायत सांगू येणार. सो पण आम्ही बी उगी राहचो ना की समजा आमकां कळे आतापर्यंत बरे झाले हे सगळे प्रकरण की आतापर्यंत सगळे कलाकार विखुरलेले असले पण ह्या सगळ्या प्रकरणात खूप जण एकट्या येल्या, बरेच जण एकट्या येल्या आणि कळटा आणि खूप जण येऊन सांगताय बी अरे हे असे असे असा हे असे असे असा. अशा वेळार फक्त सहानुभूती देऊन न्हू तर योग्य तरेन सारखे पावलां उचलून आम्ही त्याचो माग घेतले. आणि ही गजाल जी आसा ती गजाल सरळ सरळ कलाकारांक चिथोवपा सारखी कृती आसली सरळ सांगली. तुम्ही चिथयतात चिथयता जाल्यार आमकां बरें, आमचें आंदोलन आनी घट जातलें, आमचें आंदोलन आनी घट जातलें. पण आमचें आंदोलन घट जालें आनी कितें म्हणून प्रश्न सुटना न्ही. शेवटी आमी एकट्या कित्या खातीर आयल्यात प्रश्न सोडपा खातीर ही गजाली जाग्यार करच्यो म्हणून आमी आयल्यात. त्यो तुमी जाग्यार करनात आनी वेल्यान तुमी अशे तरेचो अन्याय करतात आनी तुमी हें करतात. आतां तुमी म्हणलें म्हणटकर आतां ओके आम्ही सिस्टमान गेल्याचो त्या प्रमाणे राजदीपाक लायटर दिली न्ही आणि सांगले की तू पहिली दिली ना म्हणून राजदीपान सगळ्यो गजाली व्यवस्थित प्रिव्हेन्सीस आहात त्यो प्रिव्हेन्सीस मांडल्यो. ताजे नंतर काल राजदीपान व्हिडिओ घालला ओके चल पहिली उलयलो तुम्ही हे म्हणून मला राजदीपान लायटर दिले आणि हे केलं सगळी गजाली. आम्ही सगळी कलाकारांक हे करतात की तुम्ही हाजे नंतर जे प्रयोग जे करतात आणि कंडिशन तुमचे घाली झाल्यात तुम्ही बी लेटरात दियात आणि लेटरात थंय किती झाली कॉपी चीफ मिनिस्टरांक आणि सगळ्यांक पसून धाडात आणि ताजे नंतर ह्या गजालीचेर आवाज पडात आणि तुमच्या बरोबर सदांच आसतले. कारण हो प्रत्येक गोंयकार कलाकाराचेर केलो अन्याय. भायल्यान जाय सुविधा मेळटात आणि गोंयकारांक कशी गळो धांपाचो प्रयत्न सरळ गोंयच्या कलाकारांकडे फक्त कला अकादमीच न्हू की बाकीची जी थिएटर्स आसा रवींद्र भवन आसा राजीव कला मंदिर आसा थंय सुद्धा अशा तरेची प्रकरणां जायत असतात. स्पर्धेच्या दरम्यान जाता, बाकीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान जाता. ह्या कार्यक्रमाचो सुद्धा किंवा ह्या कार्यक्रमांनी सुद्धा जे अशा तरेचे डिस्क्रिमिनेशन जेव्हा जातले त्यांना आम्ही थंय पावल घालतलेच, आमचे हस्तक्षेप करतलेच. सरकार कितलो तेप आमचो हे पळोवपाक सोदता तेही बी पळोवया. हे खंयची कसले तरेचे राजकारण खेळटा कलाकारांना म्हणजे ह्याचे आवाज कोण उठयता त्याका आडमेळे हाडप ह्याचो आमकां हो पहिलो भाग त्याचो. आणि दुसरे हे बी स्थानिकांक कित्याक ना व दुसरो भाग आज पर्यंत गोंयच्या सगळी भारतात जगाच्या इतिहासा भितर आणि आम्ही उद्दम सांगतात जगाच्या इतिहासा भितर परत परत सिद्ध झाला जेन्ना खंयचेय सरकार अशे तरेन साहित्यिकाचो लेखकाचो कलाकाराचो हांचो गळो चिंतपाचो प्रयत्न करता तेन्ना ते
तेप करतल्याक म्हारग पडला. आता तरी सरकारान जाग्यार येवचे आणि ह्यो गजाली ज्यो आसात त्यो गजाली जाग्यार घालून कलाकारां वेळो अन्याय बंद करचो हे आम्ही मागतात. नाही इतिहासाची पुनरावृत्ती जातली हे सरकारान लक्षात दवरचे. आणि तू कन्क्लूड हा म्हणता हो पण लेटर आम्ही तुम्हाला कॉपी दिता. हेच्या आधी गोव्यात पोर्तुगेज राज आशिल्लो आणि इंडियेत ब्रिटिश राज आशिल्लो. खंयच्याच सरकारान खंयच्याच मुळकार ओहले काय लेटर कोणाकूच बरयले नाशिल्ले. दीस कायंड ऑफ लेटर हॅज नेव्हर बीन रिटन. दीस इज ॲब्सोल्यूट रिडिक्युलस. हो लेटर आम्ही फ्रेम करून दोरपाचो आहात. कित्याक ओहले लेटर आमच्या हिशोबानी केन्ना इतिहासान कोणें बरोवंकूय ना आनी बरोवचेय ना हे पळय ह्या लेटरान बरयला. ते दीस इज ॲब्सोल्यूट म्हणजे हे सरकार सामको तकलेन पिसोरला गो. हो तुम्ही वाचचो आणि हो पळय लेटर आहात तो लोकां मरेन हाडपाचो आणि डिस्ट्रीब्यूट करपाचो. हे जे पळय हेजी पळय उतरां जेणी वापरल्या ती तुम्ही आहात पळय तो ही लोकां मरेन व्हरपाची म्हणून आम्ही मागणी करतो. थँक्यू.